नमस्कार मित्रांनो आज एक सप्टेंबर दोन हजार एकवीस जो काही बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला होता तो सध्या आता गुजरातच्या परिसरामध्ये गेलेला आहे त्यामुळे मित्रांनो साहजिकच पावसाचा जोर आहे तो महाराष्ट्रातून कमी झालेला आहे काही भागामध्ये आपण काल सांगितल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे तर आज पण मित्रांनो महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो आज महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आज आपल्याला उघडीपसुद्धा पावसामध्ये बघायला मिळेल तर दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी टीक मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आज मित्रांनो एक सप्टेंबर दोन हजार एकवीस आज दिवसभरात आणि संध्याकाळी महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे याविषयी छोटी अपडेट आहे एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा कुठेही स्किप न करता एक छोटीशी विनंती व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही तुम्ही जर किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर शेतीविषयक टेक्निकल माहिती तसेच हवामान अंदाज रोज बघण्यासाठी चॅनलला अवश्य सब्सक्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या आवडण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करू शकता तर मित्रांनो जो काही कमी दाबाचा पट्टा आहे गुजरातच्या परिसरामध्ये आता सध्या गेलेला आहे त्याचा प्रभाव साहजिकच कमी झालेला आहे परंतु पाऊस कमी होण्याची शक्यता नाही पाऊस जो आहे पावसाचा जोर कमी होईल परंतु काही भागांमध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे तर आपण स्क्रीनवर बघू शकता गुजरातच्या बहुतांश भागामध्ये मध्यम ते भागा मदे, जोरदार तर ठिकठिकाणी मुसळधार पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे त्या ठिकाणी पाऊस पडत आहे छत्तीसगड ओडिसा वगैरे सर्व राज्यांमध्ये आसपासच्या सर्वच राज्यांमध्ये पाऊस झालेला आहे आणि अजूनही पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात मित्रांनो आज दिवसभरात सर्वात जास्त जो पावसाचा जोर आहे तो उत्तर महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे मुख्यत्वे करून दुपारनंतर बऱ्याचशा भागा भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल जळगाव धुळे नंदुरबार या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता नागपूरमध्ये आज चांगला पाऊस होण्याची शक्यता नागपूर अकोला तसेच वर्धा भंडारा आणि गोंदिया या परिसरामध्ये सुद्धा आज मुख्यतः करून दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे अमरावती अकोला तसेच बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल वाशिम आणि यवतमाळमध्ये पाऊस जोर काही प्रमाणात जरी कमी असला तरी पण दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे औरंगाबाद विभागामध्ये आज दुपारपर्यंत पाऊस जोर कमी होईल दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन औरंगाबाद तसेच जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर सोलाप बीड या परिसरामध्ये मित्रांनो आज ठिकठिकाणी थीक सर्व भागामध्ये जरी पाऊस नाही झालं ठिकठिकाणी थीक मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे नाशिक विभागामध्ये करून नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये पावसाचा जोर इतर भागांपेक्षा जास्त बघायला मिळेल तर इतरत्र नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक मध्यम ते जोरदार तुळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आज मात्र मित्रांनो पावसाची शक्यता थी थीक थीक जी आहे ती ठिकठिकाणी असणार आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर तसेच सोलापूर या भागांमध्ये सुद्धा आज पावसाचा जोर असणार आहे फक्त जो काही पुणे विभागाचा एकदम कडेचा दक्षिणी परिसर असणार आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात इतर भागांपेक्षा कमी बघायला मिळेल तरी पण हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या परिसरामध्ये सुद्धा असणार आहे कोकण विभागामध्ये मात्र पावसाचा जोर जैसे ते राहण्याची शक्यता आहे हलक्या सरी आपल्याला कोकण विभागामध्ये अधूनमधून बघायला मिळतील तुरळक भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा कोकण विभागातल्या एक दोन ठिकाणी बघायला मिळू शकतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटूया आशेको एका व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार